अगं लक्ष कुठे आहे तुझं? नाही काय नाही, सहज. बरं मी निघू. ओके बाय, गुड नाईट. अच्छा मी त्या आर्यनच्या प्रपोजलला नकार देण्यात घाई तर केली नाही ना. विचार करण्यासाठी थोडा वेळ घेतला असता तर कदाचित कदाचित काय केली असती मी ती आडफे. छी, शक्यच नाही. किती वेगळं फील्ड आहे ते आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं. आपण आयुष्यभर जमिनीशी चिकटून राहणारी माणसं आणि ती स्वप्न विकणाऱ्या माणसांची दुनिया कसा काय निभा लागणार होता आपला तिथे. बरं झालं आपण लगेचच नाही सांगितलं ते. पण त्या क्षेत्रात आपला निभाव लागणारच नाही हा अगदीच नेगेटिव्ह थॉट झाला. एकदा नशीब आजमावून पाहायला काहीच हरकत नव्हती, नाही का? ज्या अर्थी इतक्या मोठ्या ॲड एजन्सीच्या डायरेक्टरनी आपल्याला अप्रोच केलं त्या अर्थी आपल्यामध्ये त्याला काहीतरी नक्कीच दिसलं असणार. मग आपणच स्वतःला कमी लेखण्याचा मूर्खपणा कशाला करायचा? पण मुळात ते क्षेत्र माझ्यासाठी आहे. माझे संस्कार मला तिथे जाण्याची परवानगी देतात का? गोंधळ आहे सगळा. काय करावं काही कळतच नाहीये. दादांशी बोलावं का? नको. दादांच्या आधी सरिता का कशी बोलते. तीच एक अशी व्यक्ती आहे की जी मला समजूनही घेऊ शकते आणि समजावून सांगूही शकते.